नृत्य मंडळाच्या निवड असतात. आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय मित्रांनो भुवनपर्यंत पोहोचवलेला आहे, परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा. विश्लेषण करतोय विषयाचं, म्हणायचं काय आहे बघा मित्रांनो. हाच विषय मुंबई रंगमंचावरती शाहिरांचे माझे चार कार्यक्रम झालेले आहेत यावर्षी मित्रांनो. शाहिरांना विषय ज्ञात आहे, पण माझ्या समाजाच्या माहितीसाठी विषय असावा म्हणून सांगतोय. लक्ष असावं की कोणत्या सद्गुरुने, कोणत्या सद्गुरुने चोळी पात्र नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं? कोणत्या सद्गुरुने चोळी पात्र नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर खाली माझ्या विषयाची टीप अशी आहे की नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित आहे बुवा. तुम्ही ज्ञानी आहात, वाचक आहात, आणि आज कुठेतरी अपेक्षा करतो की निश्चित माझ्या विषयाला बुवा हात घालण्याचा प्रयत्न करा. जर माझ्या ग्रंथाच्या नुसार, माझ्या पुराव्याच्या नुसार जर शाहीर आजचं उत्तर तुमचं योग्य दिलं, तर निश्चित या समाजाच्या साक्षीनं शाहीर तुमचा जाहीर सत्कार करेल. पण उगाच जर बुवा वडाचं तेल जर मांग्यावर काढलं, तर मग बुवा दुसऱ्या बारीत तुम्हाला भोकीत टेबल दे अगदी गोलीगत. आणि म्हणून मित्रांनो पुढचा विषय गातोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. Yeah.
तासाचा मला वेळ दिला होता, त्या वेळेमध्ये निश्चित या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या तऱ्हेनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मौलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय दिला, त्याच तऱ्हेनं शाहिरानं देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मौलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो. शाहिरानं देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. वा बारी जेवढी तुम्हाला तापवून करता येईल तेवढी निश्चित तुम्ही करा. या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या मित्रांनो साक्षीनं साथीनं प्रथम फेरीची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.